पण आम्हाला कोण घेणार नाही हेही आम्हाला कळते, पण तरी आम्ही म्हणतो की आम्ही जायला होता त्या. म्हणजे मी असायला मग अशी म्हणालो की दोन भटजी होते, आता ते दोन भटजी तयार झाल्यानंतर असायला पुन्हा होत नाही असं दिसतं. तर निकाल लागलेला आहे, खरं तर काँग्रेसला यश मिळेल असं काँग्रेसचे नेते दावा करत होते, कसं बघते निकालाचं, कसं विश्लेषण करावं? मला वाटतं अजूनही विश्लेषण करायला त्याला असणारा वेळ आहे. बीजेपीचा विजय झाला एवढं निश्चितपणे आहे त्या ह्याच्यामध्ये, पण त्यांचा विजय का झाला आणि कसा झाला याचे मला वाटतं अजून असणारं बारकावे आल्यानंतरच आपल्याला त्याच्यावरती करता येईल. का आता ओवरऑल जे काही असणारं म्हणत आहे की अखिलेशबरोबर ज्या पद्धतीने असणारं काँग्रेस वागली, त्यांनी असणारं इतर पण आम्ही त्या ठिकाणी असणारा लढलो नाही असं नाही, 5-6 सीटाकर जस्ट प्रेझेन्स दाखवायला, या सगळ्यांना घेऊन काय परिणाम झाला असता हे जर रिॲक्ट करायचं असेल तर मला वाटतं निकाल आपल्याकडे थोडंसं बारकाईने बघणं हे महत्त्वाचं आहे. अजून पूर्ण माहिती इलेक्शन कमिशननी त्यांच्या वेबसाईटवरती टाकलेली नाही, ते आठवड्याभरात टाकतील मग आपल्याला एक्झॅक्ट रिॲक्शन देता येईल. पण एक असं म्हणता येईल की या इलेक्शनच्या रिझल्टवरनं की बी जे पीचा डाऊनफॉल होतो आहे असं जे काही नॅरेटिव्ह येत होतं ते वस्तुस्थितीला धरून नाही असं फक्त म्हणता येईल. बार्गेनिंग पॉवर जे आहे ती इंडियामध्ये कमी असं म्हणायचं. ते आता एक लक्षात घ्या की काँग्रेसचं जे पॉलिटिकल सेटलमेंट जे होतं ते लालू प्रसाद बरोबर आणि नितीश कुमार बरोबर, ममता बॅनर्जी आणि ह्या सगळ्यांबरोबर त्यांचं असतं आता व्हायचं होतं, शिल्लक व्हायचं होतं. त्याच्यामुळे असं बार्गेनिंग पॉवर कमी झाली अमुक झाली असं काही म्हणता येणार नाही. तुम्ही आता इंडियात किंवा काँग्रेस सोबत जायला इच्छुक आहात प्रवेशाबद्दल? ते आम्ही तर अगोदरही म्हणालो होतो आताही म्हणतोय, पण आम्हाला कोण घेणार नाही हेही आम्हाला कळते, पण तरी आम्ही म्हणत राहू की आम्ही जायला होता तयार आहोत. कुठल्या मुद्द्यावरून घ्यायला तयार? त्यांनी सांगितलं पाहिजे आम्हाला काय घेत नाही आहेत. म्हणजे मी असायला मग अशी म्हणालो की दोन भटजी होते, आता ते दोन भटजी तयार झाल्यानंतर असायला पुन्हा होत नाही असं दिसते. हजारो कोटींच्या कामाच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या विकासाची घेण्याभरारी येत आहे शासन आपल्या दारी. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंगळवारी 5 डिसेंबर रोजी प्रभू वैद्यनाथांच्या परळीत येणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक वाल्मिक अण्णा करा.